आणि आता एक मोठी बातमी येते, इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची स्थापना, इंडियाच्या समन्वय समितीत 13 जणांची नियुक्तीही करण्यात आली आहे. शरद पवार, संजय राऊतांचा या समितीत समावेश आहे. के सी वेणुगोपाल, राघव चड्ढा, डी राजा, मेहबूबा मुफ्ती, ओमर अब्दुल्ला, संजय राऊत, एम के स्टालिन, लालन सिंह, शरद पवार, तेजस्वी यादव, अभिषेक बॅनर्जी, हेमंत सोरेन यांचाही या समितीत समावेश आहे. इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची स्थापना झालेली आहे. इंडियाच्या समन्वय समितीत 13 जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. शरद पवार, संजय राऊतांचा समितीत समावेश आहे. के सी वेणुगोपाल, राघव चड्ढा, डी राजा, मेहबूबा मुफ्ती, ओमर अब्दुल्ला, संजय राऊत, एम के स्टालिन, लालन सिंह, शरद पवार, तेजस्वी यादव, अभिषेक बॅनर्जी, हेमंत सोरेन ही देखील काही नावं समितीत असल्याचं समोर येत आहे. तर इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची स्थापना झाली आहे. या समन्वय समितीकडे सगळ्यांचंच लक्ष लागून येतं. दरम्यान स्थापना झाली आहे आणि आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी अभिषेक पांडे आपल्यासोबत आहे. अभिषेक, ही काही नावं येत आहेत, समन्वय समितीची नियुक्ती करण्यात आली आहे, काय अधिक माहिती? समन्वय समितीची खूप चर्चा होती आणि ते त्यांच्या एजेंडामध्ये होतं. आता जे नाव समोर येत आहेत सूत्रांकडून, त्या समितीमध्ये काँग्रेसचे के सी वेणुगोपाल आहेत आणि राघव चड्डा आपचे आहेत, डी राजा आहेत, महबूबा मुफ्ती आहेत, उमर अब्दुल्ला आहेत, संजय राऊत आहेत, एम के स्टालिन आहेत, ललन सिंग जेडीचे आहेत आणि शरद पवार, तेजस्वी यादव, अभिषेक बॅनर्जी, हेमंत सोरेन हे समितीमध्ये सामील आहेत अशी बातमी येत आहेत सूत्रांकडून. आणि हे समिती एक हाय पॉवर्ड कमिटी म्हणून काम करेल आणि त्याच्या खाली जे सब समिती आहेत, सब कमिटीमध्ये वेगवेगळं नाव असणार आहेत. पण हे हाय पॉवर्ड कमिटी ज्याला आपण म्हणत होतो समन्वय समिती, हे समन्वय समिती आहेत. आणि त्याच्यामध्ये सूत्रांकडून माहिती मिळत आहेत की प्रत्येक मोठे जे दल आहेत त्यांच्याकडून कमी तर कमी एक माणूस त्याच्यामध्ये ठेवलेला आहेत. आणि आता जे माहिती मिळत आहेत त्याच्यानंतर आता सब कमिटीसाठी चर्चा सुरू आहेत आणि जे ते झाल्यानंतर आणखी आता एक तासाने प्रेस कॉन्फरन्स होणार आहेत आणि त्याच्यामध्ये हे सगळे डिक्लेअर करणार आहेत. निश्चित. अभिषेक, समन्वय समितीची ज्या प्रकारे उत्सुकता होती त्याचप्रकारे जागा वाटपाची देखील अशीच उत्सुकता लागली. या संदर्भात अधिक काही माहिती? जागा वाटपा संदर्भात आता जे त्यांच्याकडून माहिती मिळत आहे त्याच्यामध्ये जागा वाटपा संदर्भात त्यांनी लोकल आणि नॅशनल निहाय दोघाही एजेंडा म्हणून काय काम करतायत आणि कुठल्या पार्टीचा कुठे जास्त प्रभाव आहे ते एक आयडेंटिफाय केला जाईल आणि चिन्हित केल्यानंतर त्याच्याकडून कोण उमेदवार असेल त्याच्यावर चर्चा होईल. नक्कीच ते 400 असं जागा आहेत ज्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की जर एकच कॅन्डिडेट दिलं सगळी पार्टी मिळून तर बीजेपीला अडचणीत निर्माण होऊ शकतात आणि त्यासाठी आता ते चर्चा सुरू आहेत. अभिषेक, समन्वय समितीच्या नियुक्ती संदर्भात मनमुटाव होण्याची शक्यता होती, याबाबत अधिक काय अपडेट? समन्वय समितीमध्ये जर बघितलं तर ह्याच्यामध्ये नवीन चेहरे आहेत आणि ते जुने चेहरे आहेत, दोघाही तर संमिश्रण आहेत. म्हणजे शरद पवार हे खूप अनुभवी चेहरा म्हणून ओळखले जात आहेत आणि शरद पवार आहेत, एम के स्टालिन जे सीएम आहेत स्वतः आहेत, महबूबा मुफ्ती जे त्याच्या पूर्वी मुख्यमंत्री होते जम्मू काश्मीरचे तो पण आहेत, उमर अब्दुल्ला जे जम्मू काश्मीरचे पूर्व मुख्यमंत्री होते तो पण आहेत, हेमंत सोरेन आता मुख्यमंत्री आहेत, तेजस्वी उपमुख्यमंत्री आहेत, अभिषेक बॅनर्जी जे आहेत ते ममताचं भाचा आहेत ते पण आहेत आणि के सी वेणुगोपाल आणि राघव चड्ढा, डी राजा हे सगळे मिळून आहेत आणि संजय राऊत पण ह्या कमिटीमध्ये आहेत, संजय राऊत शिवसेनाकडून आहेत. नक्कीच हे जे मोठे दल आहेत त्याच्याकडून एक एक माणूस तिथे ठेवलेले आहेत आणि ज्याच्यामध्ये अनुभवी चेहरा पण आहेत आणि नवीन चेहरा पण ठेवलेला आहे. निश्चित, अनुभवी आणि नवीन असे दोन्ही चेहरे या ठिकाणी दिसून येत आहेत. धन्यवाद अभिषेक या सविस्तर माहिती संदर्भात. तर इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची स्थापना झाली आहे. इंडिया समन्वय समितीत 13 जणांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे. तर यामध्ये शरद पवार, संजय राऊतांची या समितीत समावेश आहे. अभिषेक पांडे यांनी सांगितल्यानुसार जुन्या आणि नव्या दोन्ही चेहऱ्यांना यात संधी देण्यात आली आहे.